योकार हाँ मनीषा जाधव सुरवेक पोया आजच्यो हेडलाइन्स 68 गावातल्या वॉटर बॉडींचो अभ्यास केला म्हणपी सरकारी यंत्रणेन खण वाठारातल्या लोकांच्या तोंडाक पुसली पानां ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्तो रमेश गावसाचो आरोप मयेचे तळे दिवचलच्या उदका स्त्रोताचो अभ्यास जावं ना लोकांक पटोवन तुमकां फुडें कशें वचपाक दितले रोखठोक प्रश्न पणजेच्या संस्कृती भवनात मनयलो राष्ट्रीय ग्रंथालय दीस डिजिटल आणि आभासी वाचनालयाचेर झालो राष्ट्रीय परिसंवाद मडगावच्या नव्या स्विमिंग पुलाची औती काय उदक इबाडिल्ल्यान दवरचो पडला बंद पण मडगावचो आमदार दिगंबर कामत म्हणता 4 दिसा भितर सुरू करून दितलो स्विमिंग पूल आणि आता आजच्यो कोकणी खबरो विस्तारात 68 गावांनी वचून सगळ्या वॉटर बॉडींचो अभ्यास केला असे सांगपी सरकारी यंत्रणेन खण वाठारातल्या लोकांच्या तोंडाक पानां पुसल्यात ही शुद्ध फतिंगपणा ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्तो रमेश गावसान आरोप केला मयेचे तळे आणि दिवचलच्या उदका स्त्रोताचो अभ्यासच जावं ना इतली फटिंगपणा घेऊन तुमकां फुडें कशें वचपाक दितले सरकाराक ताचो रोखठोक प्रश्न दिवचल तालुक्यातले शिरगांव ते पिळगांव खण पट्ट्यातले ब्लॉक 1 ह्या लिजातले खण प्रक्रिये खातीर शुक्रारा दिवचले जनसुनावणी झाली अर्थात अपेक्षेप्रमाणे ती गरमागरम झाली हे सुनावणेत खूप त्रुटी असल्यो लोक गर्दी करून गेल्ले लोकांबरोबर पर्यावरण मोगींनी तसेच खण पिडेस्तांनी परतून जनसुनावणी घेवची असेच मागले दिवचल लांबगाव मया पंचायतींक विश्वासात घेतले बगर खणी उरबडल्यात ही फटिंगपणां चलपाक दिवचे नात रमेश गावसान गोवा 365 सांगले पहिली गजाल म्हणजे जो रिपोर्ट तयार केला ना तो सामको बेजलेस केला बेजलाईन डेटा घेऊपा खातीर ते जो जो 68 गावांनी गेले म्हणतात ते पण खंयच्याच पंचायतीक वचून ते मेळवना पंचायतीक वचून मेळवना आम्ही ते कित्या खातीर म्हणटा की तूं बायोडायवर्सिटीचो रजिस्टर आसा न्हू तो पंचायतीने आसा तो पळोवपाक जाय तूं जेन्ना एनवायरमेंटची स्टडी करपाक वयता तेन्ना ते तेंच्यांनी करूंक ना ते तेणें मान्य केलें पीट वॉटर जें आसा न्हय ते पावसांतलें पाणी म्हूण सांगलां स्टडी केल्या मार्च एप्रील मे पावसांतलें पाणी म्हूण सांगलां ते पावसाचें पाणी निळें दिसना कळ्ळें न्हू मे म्हयन्यान तुमी रिपोर्ट तयार केला म्हटल्या नंतर मे म्हयन्यान जें पाणी साफ आसता तें प्युअरली ग्रावंड वॉटर आसता आनी जें तुमी तें खंयसरच सांगूं ना तें तेणें मान्य केलें पण दिवचलचे शांतादुर्गाच्या समोरची वॉटर बॉडी जी व्हावता त्याच्या सरफेस वॉटराचो अभ्यास करूंक ना हय म्हणपा लागलो आतां सांगता कित्याक म्हत्वाचें तें ती सरफेस वॉटर बॉडी मायनिंगानसून भायर येता आनी येता आसतना कितलोसो चिखल बिखल घेवन सकयल देंवता आनी ती न्हंय दिवचले न्हंयन वयता आनी दिवचले न्हंय मागीर त्या व्हरता आनी मांडेवन उरता हें म्हटलें म्हत्वाचें म्हणून तुमी ताका हात लावंक ना सरफेस वॉटर स्टडी करपाक मयाच्या तळ्याची गजाल अशी की तुम्ही मे महिन्यान हे केले स्टडी केली त्याची पण मे महिन्यान म्हटले मयाच्या तळ्याचे दोन झरे जे धबधब्याच्या सायडीन आसात ते दोनूय झरे आडटात आणि मयाच्या तळ्याचे पाण्याची पातळी आसा ती कमी जाता हेय म्हटले तुम्ही समजून घ्यात आणि आता म्हटले तू सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो हो म्हटले की तुम्ही आता 3 मिलियन टन म्हणतात आणि तुमचा रेशियो असा 1:8.39 आता एका वर्षात 3 मिलियन काढतले तर ह्या रेशिओच्या प्रमाणे साधारण जे वेस्ट मटेरियल तयार जाता ते 2,51,70,000 हे 2,51,70,000 तुम्ही खंय डेपोजीट करतले खंय जागा असा इतकी हे सांगा आणि ह्याका हांव 140 इंच जो पाऊस पडटलो म्हणून तुम्ही सांगला त्याका जोडटा हांव वेस्ट जनरेट तर तुमच्या कडे खंयचेच मेकानिझम ना की जे तुम्ही ते आडूंक शकतात भायर वचण्यापासून जे तुम्ही एआयन म्हणतात की आम्ही त्या अरेस्टर घालतले आणि किती घालतले आणि ते चेक करतले ते तुमकां शक्य ना महत्वाची सगळ्यात महत्वाची गजाल अशी की इतक्या खोट्या ईआयएचेर आणि तुम्ही न स्टडी करता महत्वाच्यो गजाली न स्टडी करता सगळ्यात महत्वाची गजाल सांगता लांबगाव आणि मूळगाव हितली जी दोन्ही कडली तळी असा त्याची एकूण एरिया जवळजवळ 3 हेक्टर जाता हे खंयसरच ना ईआयएन बरोवन इतके फुटींगपणा करून तुमकां वॉक ओवर कशें दिवंक शकतले आमी तुम्ही पंचायतीक कन्सल्ट करूंक ना पंचायतीक विचारूंक ना आणि तुम्ही निर्णय घेतात पंचायती कडेन बाबा पावर आसा ग्रामसभेची 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटान पंचायतीक स्पेशल पावर दिल्या
आणि त्या इतर ग्रामसभा घेऊन फाल्या सकाळी ग्रामसभा केले ठरवता त्याप्रमाणे निर्णय करचे पडतले. मये गावात 3 खणींनी रेवडो घातला. ह्या गावांची 3 तळी झरे बायो खणीक लागून सुकल्यात. रिजेक्शनाच्या उदकाक लागून शेतांचा इबाड झाला. शेतकऱ्यांचे भोव लुकसाण झाला. बायांचे उदक पिवपाची लायकीचे उरले ना. मुख्यमंत्री भर विधानसभेत सांगता खण पिडेस्तांक लुकसान भरपाय दिल्या पूण वस्तुस्थिती वेगळीच असा. मयेचो शेतकार सखाराम पेडणेकार ते विशीं गोवा 365 कडेन उलयलो. लीज एग्रीमेंट केल्ले त्या लीज एग्रीमेंटांनी प्रत्येक मायन ओनराक कंडिशन घातली मायनींग काम सोपल्या नंतर हे काम त्यांच्यानी करपाक जाय म्हणून आणि तोच मुद्दो आम्ही हांगासर हायलायट केल्लो आसा की फाटले जे जे ज्यांच्यानी मायनींग केले त्यांच्यानी शेताच्या बाबतीत किंवा एनवायरमेंटा बाबतीत खंयचेच विषय त्यांच्यानी फायदेच केल्ले ना आणि ताका लागून सगळो इश्यू जो आसा तो क्रिएट जाला हो विषय त्यांच्या लक्षात हाडून दिला. त्याचबरोबर जे एआय रिपोर्ट जो त्यांच्यानी केला हो रिपोर्ट खंयच्याच लोकांक विश्वासान घेयनासतर केल्लो आसा. हांव मये बायोडायवर्सिटीचो चेअरमॅन आसा आनी पंचायतीची जी आमची कमिटी आसा इतले असूनही आमचा तो रिपोर्ट आमच्या लक्षात हाडून देऊना पंचायतीकडे हाडून त्याच्याने फक्त दवरलो आणि त्याचे खंयसरूच त्याचो परत उल्लेख जावंक ना की ह्या रिपोर्टाचे कितें करपाक जाय कडी करपाक जाय किंवा त्याचेर आमकां मांडपाक जाय तर खंयच आमकां दाखोवन दिले ना. आणि ग्रासरूट लेवल जे ज्यो गोष्टी थंयसर येवपाक जाय आसले त्या रिपोर्टान ती खंयचीच गोष्ट आमकां थंय दिसूंक ना. काल वेदांतान आपले सादरीकरण केले. वेदांताचे खण प्रकल्पाक हरित प्रकल्प दाखोवपाचो यज्ञ झालो पूण हजर राविल्ल्या पर्यावरण तज्ञांनी त्याका खर हरकत घेतली. ह्या कंपनीक लागून जांचे हाल चालल्यात ते दिवचलच्या उपजिल्होधिकाऱ्याकडेन खेपो मारीत असात. तांचे उत्फर्के सांगतात वेदांताचे हरित वास्तव पळयात. प्रॉब्लेम आमकां प्रदूषणाचे पैशे 12 वर्षाचे पास चालले 15 वर्षा हा कसले प्रदूषण हे प्रदूषणाचे कंपनीचे कंपनीचे पुस्तकान हांगा रेटी ती रेटी येवपाचे येवपाचे आनी परसन वचपाचे आतां 20 फावटी जाले. कोणा कडेन केस जालो तुमची? डेप्युटी कलेक्टर. डेप्युटी कलेक्टर. सो तुमकां प्रत्येक अजून हियरींग जावंक ना? ना. तुमी तुमची बाजू मांडली? बाजू मांडल्या तो सबंद पेपर त्यांच्या कडेन दिल्ले आसा हांवें तो एक आमचो पटपय आसा तो पेपर त्यांच्या कडेन घेवनूच दाखयता. खंयची कंपनी ती? वेदांत. वेदांत. आमी सातान ही कोर्टान केस घातली 3 फावटी आमचे फांद्रार जाले 3 फावटी. आतां ते हांगा घातलेले आमी म्हाका दिसता 1-1.5 वर्स फावटी मारता आनी आमकां 1 किलोमिटर चलोन येवचें पडटा 15 दिसांनी 22 दिसांनी म्हणून हे दीत आसा तारीख दीत आसता. आतां तुमकां उलोवंक मेळूंक ना अजून डेप्युटी कलेक्टर कडेन? उलोवंकूच मेळना तो फुडें फुडें तारीख तारखोच दिता. कितलो तेप जालो आतां फक्त तारखोच दिता? आतां वर्स जालें जुनांतल्यान सुरू जालें पयलीं जुनान वर्स जाता येता आतां 15 दिसांनी म्हयन्यान शेतां पाड जाल्या काजी पाड जाल्या झाडां पाड जाता ती नुकसान घेवपाक दिवचे म्हणून आमी ती केस गोवा 365 खातीर महेश गोवेकार जवाहर बर्वे आणि निखिल जल्मी. पारशे आणि तुयेच्या बोमवाड्या वयल्या रस्त्याची वाट लागल्या. या रस्त्यावर पावसात वडली फोंडकुलां पडल्यात. तितून चिखलाचे उदक साठवून उरला. चवथी पहिली हे रस्ते सारखे करात तिडकिल्ल्या लोकांनी मागला. पळयात पुराय बातमी.
राज्यात हालीस केल्ल्या रस्त्यांची दुर्दशा जाल्या. रस्त्यांचे पुराय डांबर व्हावन गेल्ल्यान लोकांक सरकशी करच्यो पडटात. ह्या रस्त्यांक लागून कितल्याशाच जाणांचे जीव लेगीत गेल्यात. आतां लोक बेजारल्यात. पारश्यांनी तुवे बोमवाड्या वयले रस्ते चवथी आदी तांकां दुरुस्त जाल्ले जाय. रस्तो काय कोण बघीत नाही आणि मोणी पडटो आणि पाणी सटो काय एक्सिडेंट बी जाता पडटा मरे गाडी हे जाता डिलीव जाता. हां चालू असते सबन होणे पडले होणे पडले. हां घरात बी पाणी येना घरात पाणी येतं सगळे जाता कोण बाहेर भिडला भिडला पहिली चौथी पहिले रिपेअर करू नये म्हणतात. आज पळयता दोन महिने झाले जाल्यार हांगासर आमी पावसान इतले त्रासान पडले की व्हडले 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 म्हणजे सामक्यो लोबर तेका मांडला. हे पारश्या पंचायती आनी आमच्या मातशे पिवेक वयताना आमकां सामकेच त्रास जाता. वयता सायटीक जर गाडी घेतले जाल्यार खंय खंय दिसता. आनी व्हडल्यान आमची दोनदां तरी गाडी रोमलेली आहा ती काडटना आमकां खूब प्रोब्लेम जाल्लो. हे इतले उज करून दवरल्या गोवर्मेंटान की सांगूंक जायना. त्याचे काय तरी म्हणजे रोलर तरी भोंवडावंक जाय चवथी पयली अशें हांव गोवर्मेंटा कडेन मागणी करपा धाडले. त्याचेर गाडी वताना आनी त्याचेर गाडी अजिबात घालूंक पळयना. कोण सगळो लोबना जाले त्याचेर गाडीच घालिना. सगळे जो रस्तो बरो आहा त्याच्यावरच गाडी चलता. हे जो आतां आहा हांगा सायटीक गाडीच घेवपाक पळयना. कोण रस्त्यार आहा न्हू आनी तो एक सायटूच रस्तो आहा तेचेरूच गाडी घेता. तेका लागून इतलो डेंजर जाल्लो की आमकां इतलो भंय दिसता की गाडयो आंगार येता आमच्या. एक सायडा अर्दीच गाडी हें आसा आनी तेचे चवथी पयली तर मातशे मातशे करपांचे लोबर म्हणजे रोलर भोंवडा करे आनी रोलर भोंवडा तितले तरी करूंक जाय अशें हांव गोवर्मेंटा कडेन रिक्वेस्ट करता. गोवा 365 खातीर समृता खणगांवकर आनी शिवानी सांगिलकर. आनी आता घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा योकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. राष्ट्रीय ग्रंथालयीन दीस पणजेच्या संस्कृती भवनात मनयलो. ह्या दिसा निमतान ग्रंथालयात एका दिसाचो डिजिटल आनी आभासी वाचनालयाचे राष्ट्रीय परिसंवाद झालो. गोय राज्याचो कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडेन परिसंवादाचे उक्तावण केले. फादर ऑफ लायब्ररी सायन्स पुस्तकांचे ह्या वेळार खाशेले प्रदर्शन घडून हाडिल्ले. पुस्तकी गिनीयान भोव मोलाचे. जेन्ना आमी पुस्तकां वाचतात तेन्ना आमकां तातूंतल्यान खूब ज्ञान मेळटा. विचार करपाची तांक वाडटा. हे गिनीयान घेवन आमी फुडाराक व्हडल्या पांवड्यार पावपाक शकता मंत्री गावडेन सांगले. Want to become a richest person. It may be either in terms of knowledge is concerned, in terms of wealth is concerned, in terms of health is concerned. But everybody would like to be a rich person in their respective field. But if you want to become a rich in this today's era or in this world, then definitely we must possess the knowledge how to tackle and how to march forward to become a rich person. And to impart the knowledge, we don't have a resource rather than the books, and which is available in the libraries. And that is why librarian plays a very vital role in making and the awareness among the people of the world. Today I'll just speak on the 2-3 words that think, grow and reach. Think, grow and reach. Vicharani jar amka shrimanta jar javpak jay jale vichar karap he titnes mahatvache asa. But Think, Grow and Reach is a book written by the Napoleon Hill, who was just a 13-year-old boy who started his career in writing an article in a mountaineer reporting paper. And one day he met to a highest people who is very rich in their field. To name some few, everybody drives a vehicle, everybody drives a car. There is a Henry Ford. The light which we are getting
who has invented that, that is a Thomas Edison. Graham Bell, because of him we have been communicated to each and every corner of this world. And many more. One day he decided his task has been given to by his reporter to take a interviews of all these legends. And 500 people interviews. And he has started taking the 500 people. Unless and until we are not going to lift the books, we are not going to mold our brain. And that is why these are the very important characteristics. These are the very important things to be done in the life. And that is why we have to very focus our life in that respective directions. Then comes to our sixth sense. And what is this sixth sense? There are six, seven types of sense. The touch, the hearing, and the smell, everything, everybody knows about these characteristics. But when we have the plenty of knowledge about all these senses, and everybody has given the two eyes, two legs, two hands, everything. But we are just loitering our time in a very different directions. गोवा 365 का तिरविलियम रॉड्रिक्स, नितीक्षा गावकर आणि ओमकार देशप्रभू. मडगावच्या नव्या स्विमिंग पुलाची औतिकाय झाल्या. उदकाचा रंग बदलला, उदक दाटला, उदकाचा दर्ज फाटल्या 3 सप्तकात खूप इबाडला. देखून तो बंद दवरचो पडला. मजगती मडगावचा आमदार दिगंबर कामतीन ताचे काम करून 4 दिसा भीतर स्विमिंग पूल सुरू करपाचे उत्तर दिला. मडगावच्या नव्या स्विमिंग पुलाचे उदक बुरशे झाला. चेंजिंग रूमात टायल्स मोडून पडल्यात. शॉवर चलनात हाका बाबत जाल्लो फिल्टरेशन प्लांट जबाबदार आशिल्ल्याचो दुबाव लोक उकता येतात. पळयात पुराय बातमी. आज हांवें सकाळी म्हाका कोणें ऑफिशियली फोन करून कोणेंच सांगू ना. आज सकाळीं हांवें पेपराचेर बातमी वाचल्या स्विमींग पुलाचें उदक दाट जालां सारकें ना. पूण हांवें तांकां फोन केला. फोन केलो जाल्यार तांणी म्हाका सांगलें की कितें तरी तांचो पार्ट कितें नवो प्लांट हो न्ही. नवो प्लांट म्हणटकीर मेंटेनन्स जाता सगळें. हांव ताका ताणें सांगलें की 4 दिसां भितर ते रेक्टिफाय करता. इट वील स्टार्ट अगेन. हांव येवपी न्ही. हांगा हांव अजून येवपाक लागलो. हाजेर हांव सकाळ फुडें हांगा येता. एस्टिमेट सेपरेट केला, ऑलरेडी केला. ते सगळे वयर कवर करपाचे आसा. तो सेपरेट एस्टिमेट केला. पण मिनिमम कितें जाय ते तांकां सांगला रिपेअर करून घेऊ. गोवा 365 खातीर संदीप तुयेकर, मनीषा जाधव आणि निखिल जल्मी. परतून घेऊया एक व्यावसायिक विसव. विसवा उपरांत परतून एकदा योकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. शुक्रारा उपांत फेरयेत जपानाचेर 5-0 अशें जैत मेळून भारत आशियाई हॉकी चॅम्पियनशिपेचे फायनलीत पावलो. भारत शेनवारा म्हळ्यार आज फायनलीत मलेशिया आड खेळपाचो आसा. आशियाई हॉकी चॅम्पियनशिपाचे सेमीफायनलीत भारतान जपानाक हारयलो. पहिल्या क्वॉर्टरा उपरांत गोल नाशिल्ल्यान एकतर्फी खेळ झालो. 19व्या मिनटार आकाशदीप सिंगान भारताचे खाते उघडले. रोखडोच 23व्या मिनटार हरमनप्रीत सिंगान गोल केलो आनी त्या उपरांत 30व्या मिनटार मनदीप सिंगान गोल केलो. जपानान आपले खाते उघडपाक अपेस आयिल्ल्यान भारताक ह्या एन्काउंटरात क्लीन शीट मेळ्ळी. उपरांत 12 ऑगस्टाक फायनलीत भारत मलेशिया आड खेळटलो. गोवा 365 खातीर मनीष परब आनी निखील जल्मी. 16 तारखे मेरेन राज्यात सुके हवामान पातळटले. कांय सुवातांनी मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. मळबात कुपां दाटिल्ली दिश्टी पडटली. हवामान विभागाचो अदमास. कांय वाठारांनी केन्नाय पावस शिवरू येता. निवळ हवामानाक लागून हवामान खात्यान खाशेली शिटकावणी दिवंक ना. मळबात कुपां दाटतली. चडात चड आनी उण्यात उणें तापमान 32 आनी 25 डिग्री सेल्सियस आसतले. बोटधनियांक कसली खाशेली शिटकावणी ना. 16 तारखे मेरेन राज्यात सुके हवामान. कांय सुवातांनी पावसाचो शिवर. मळबात दाटतली कुपां. तापमान 32 आनी 25 डिग्री सेल्सियस. बोटधनियांक कसलीच शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. गोवा 365 च्या आजच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमचे वेबसायटीर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबुक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करात. तर मेळूया पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.